हाय फ्रेंड्स, मी प्रियांका. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लॉबस्टर प्रियामध्ये. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली घरी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सोयाबीन चिली बनवण्यासाठी मी इथे 1.5 कप सोयाबीन घेतले आहेत. इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, यामध्ये सोयाबीन घालूयात. साधारण 2 ते 3 मिनटं हे सोयाबीन पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता सोयाबीन व्यवस्थित सॉफ्ट झाले आहे. सोयाबीन थंड झाले की त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं पाणी काढायचं आहे. अशा पद्धतीने मी सोयाबीनमधील सर्व पाणी स्क्वीज करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ, काळी मिरी पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर, 1 चमचा सोया सॉस व कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे. इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी मैदाही यूज करू शकता. कॉर्नफ्लॉवर लागेल तसं घालायचं आहे. मी आधी 2 टेबलस्पून घातलं, मिक्स केलं, पुन्हा 2 टेबलस्पून घातलं आहे. सोयाबीनला कोट करण्यासाठी मला इथे 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर लागलं आहे. तुम्ही पाहू शकता सोयाबीन व्यवस्थित कोट झालं आहे. आता हे सोयाबीन तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं. सोयाबीन तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे, म्हणजे सोयाबीन व्यवस्थित कुरकुरीत होतात. तुम्ही पाहू शकता सोयाबीनला छान गोल्डन कलर आला आहे. ते व्यवस्थित तळले गेले आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊयात. इथे मी राहिलेले सोयाबीनही तळून घेत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. सोयाबीन तळून झाल्यावरती इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 1 मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून घेतला आहे, तसेच 1 शिमला मिरची तीही चौकोनी चिरून घेतली आहे. बारीक चिरलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली आहे. आता सेम पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे व त्यामध्ये लसूण परतून घ्यायचा आहे. लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. जे आपण कांद्याचे काप केले आहेत ते परतून घ्यायचे आहेत. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये शिमला मिरची आणि 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत व त्या परतून घ्यायच्या आहेत. ही प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवरती करायची आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मिरी पूड टाकायची आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, त्यानंतर 2 चमचे सोया सॉस व 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाणी यांची पेस्ट करून घेतली आहे. ही पेस्ट थोडी थोडी करून ॲड करायची आहे व एकसारखी हलवत राहायची आहे. जशी सोयाबीन चिलीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही ही पेस्ट ॲड करू शकता. आता यामध्ये आपण जे सोयाबीन फ्राय केले होते ते टाकून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपले सोयाबीन व्यवस्थित मिक्स झाले आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपली सोयाबीन चिली खूप छान तयार झाली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेऊयात. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सोयाबीन चिलीला खूप छान कलर आला आहे. अशी आपली मस्त सोयाबीन चिली तयार झाली आहे. खायलाही खूप छान लागते. नक्की ट्राय करा व कशी झाली हे मला कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.